अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील जैन इंटरनॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधत पालक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्त प्रसिद्ध शिवव्याख्याते नितीन बांगुडे पाटील यांच्या जाहीर व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी उपस्थित पालक, विद्यार्थी आणि मान्यवरांसाठी स्नेहभोजनाचे सुद्धा आयोजन जैन इंटरनॅशनल स्कूल परिवाराने केले होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याला मान्यवरांच्या वतीने अभिवादन करण्यात आले। यावेळी विद्यार्थी आणि त्यांचे पालक तसेच संस्थेचे अध्यक्ष राजकुमार कावडिया, सचिव मनोज कावडिया यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होते। तेव्हा त्या भावना अधिक चांगल्या पद्धतीने आपण समोरच्यापर्यंत पोहोचवू शकतो। म्हणून मंगल दिनी मंगल समयी झाले आपले आगमन येथे, मंगल दिनी मंगल समयी झाले आपले आगमन येथे, करीते स्वागत हर्षभराने, प्रेमी गावनी स्वागत गीते, प्रेमी गावनी स्वागत गीते। म्हणून मी आमच्या सहकारी सौ सुजाता देसले मॅडम यांना विनंती करेन की त्यांनी एक स्वागत गीत या ठिकाणी सादर करावे। सुरसे सुर निराकर गाए मंगल गान, सुरसे सुर निराकर गाए मंगल गान, हृदय में प्रेम लिए करते स्वागत सम्मान। सुरसे सुर निराकर गाए मंगल गान, शुभ है ये आगमन, धन्य हुआ गए आप पधार, धन्य आगमन, मंगलमय है आज की बेला, शुभ है ये आगमन, धन्य हुआ गए आप पधार, धन्य हुआ आगमन। दीप से दीप सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं आणि आजच्या कार्यक्रमाचे जे मुख्य केंद्रबिंदू आहेत त्या पालकांचं जे इंटरनॅशनल स्कूलच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो। नमस्कार मंडळी। या ठिकाणी आजचा हा दिवस त्रिवेणी संगम म्हणावा तरी थोडंच आहे, कारण आज स्वामी विवेकानंदांची जयंती की जी आपण योग दिन म्हणून साजरी केली जाते, त्यासोबत राजमाता जिजाऊ जयंती पण आज आहे आणि अशाच राजमातेवर, शिवरायांवर, शंभूराजांवर व्याख्यान देण्यासाठी तुमच्या आमच्याशी सुसंवाद साधण्यासाठी आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक नितीनजी संपतराव बांगुडे पाटील सर यांचं शिक्षण MSc भौतिकशास्त्र पुणे विद्यापीठातून झालेले आहे, MSc BEd BJ आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटावा अशी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्यांना जगातील सर्वात कमी वयाचे महानाट्यकार जागतिक गौरव हा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे। प्राध्यापक नितीनजी बांगुडे सर केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीये, महाराष्ट्राबाहेरही त्यांनी व्याख्यान दिलेले आहे आणि अशा या संपूर्ण ठिकाणी त्यांना कोण ओळखत नाही असं म्हणू शकत नाही। युट्यूबवरही त्यांची मी स्वतः या मला माहीत नव्हतं या ठिकाणी सरांचं
प्रमुख पाहुणे म्हणून ते असतील, पण याच्या आधी मी सुद्धा त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर पाहिलेले आहेत. त्यासोबत शिवाजी महाराज, संभाजी महाराज, संत ज्ञानेश्वर या सर्वांवर ते वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्याने देतात. मराठीत त्यांचं शंभूराजे व वंदे मातरम ही महानाट्य त्यांनी दिग्दर्शित केलेली आहे. यशाचा पासवर्ड ही पुस्तकही त्यांनी लिहिलेलं आहे. महाराष्ट्राबाहेर 5000 अधिक अशी व्याख्याने त्यांची झालेली आहेत आणि त्यांच्या व्याख्यानाचा मुख्य विषय शिवराय शंभूराजे हाच असतो नेहमी. त्यांच्यासाठी दोन ओळी मी सांगू इच्छितो. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवबा नि शंभू छावा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवबा नि शंभू छावा. नसता मिळाला आपल्याला हा स्वराज्याचा ठेवा. Respected everyone, the sir who is the speakers of today and all the dignitaries who are on the stage, I heartily welcome you all. Main mera speech start karne se pehle sabhi yahan pe baithe hue mummy aur papa ke liye kuch do line kehna chahungi. Meri khushi ke khatir na jaane kitne chiraag jalaye unhone. Meri khushi ke khatir na jaane kitne chiraag jalaye unhone. मेरी ही सपनों के लिए लाख कर्ज उठाए उन्होंने. मेरी ही सपनों के लिए लाख कर्ज भी उठाए उन्होंने. न जाने कैसे ये उनका कर्ज चुकाऊंगी. न जाने कर्ज उनका कैसे चुकाऊंगी. औकात तो नहीं है लेकिन जज्बा जरूर रखती हूँ. औकात तो नहीं है लेकिन जज्बा जरूर रखती हूँ. कलयुग में भी श्रावण बनकर दिखाऊंगी. मैं श्रावण बन के दिखाऊंगी. सबसे पहले तो मैं जय इंटरनेशनल का थैंक यू कहना चाहूँगी कि उन्होंने मुझे यहाँ बोलने का मौका दिया. मैं ज़्यादा समय नहीं लूँगी बिकॉज आई नो आई एम नॉट ए डिग्निटरी एंड आई एम नॉट ए स्पीकर दैट मोस्ट प्रोनाउंस स्पीकर कि जो आप मैं सबको बोल पाऊँ. आई नो आप सबको सर को सुनने के लिए बेकरार हो. सबको पता है कि पेरेंट्स घर कर एक वृक्ष होते हैं, रूट्स होते हैं, जड़े होते हैं पेरेंट्स. अगर जड़ें स्ट्रांग रहती है तो अपने आप उसको फूल खिलते हैं, अपने आप से पत्तियां खिलती हैं और अपने आप उसको सब खाते भी हैं और अपने आप वो सब बढ़ता भी है. अगर रूट स्ट्रांग नहीं होते तो आज यहाँ पे जितने बच्चे जैन इंटरनेशनल स्कूल में पढ़ रहे हैं या दुनिया में कहीं पर भी पढ़ रहे हैं वो नहीं पढ़ पाते. वो सिर्फ पेरेंट्स के रूट्स इतने स्ट्रांग है कि वो खुद गरीबी में उन्होंने दिन निकाले होंगे लेकिन नहीं, वो बच्चों को जो उन्होंने नहीं देखा वो उनको देना चाहते हैं और वो दे भी रहे हैं. पेरेंट्स ही कैसे रोल मॉडल होते हैं बच्चों के लिए, उनको देखकर ही बच्चे बड़े होते हैं. मैं पेरेंट्स से सबसे रिक्वेस्ट करूंगी कि जब भी आप आपके बच्चे आसपास होते हैं तो आप उतने रिस्पॉन्सिबल रहो कि अपने बच्चे आपको देख रहे हैं. मैम ने भी कहा कि पेरेंट्स आर मिरर, पेरेंट्स एक आईना है बच्चों के लिए. जैसे आप रहोगे वैसे ही आपके बच्चे रहेंगे. बड़े होने पे यही तो बोला जाता है कि वो उसके पापा जैसे दिखती है, वो उसके मम्मी जैसे दिखता है. पेरेंट्स ही तो है जिन्होंने हमको बड़ा किया है और अगर हम कुछ गलती करते हैं तो हमारे पेरेंट्स पे ही वो दोष भी डाला जाता है कि ये सिखाया है तुम्हारे मम्मी पापा ने. तो जैसे भी आप घर में बिहेव करते हो बहुत इम्पोर्टेंट है कि उसका सारा असर जो आपके बच्चों पर पड़ रहा है. और मुझे पता है कि यहाँ पे जितने भी पेरेंट्स बैठे हैं दे आर रियली प्रनाउड एंड दे आर रियली ऑनर्ड पेरेंट्स कि वो अपने बच्चों को बहुत अच्छी सीख दे ही रहे हैं. जब बच्चे छोटे होते हैं वो उनका डिसीजन लेने लायक नहीं होते हैं. पेरेंट्स ही है जो उनको बताते हैं, दिखाते हैं, राह दिखाते हैं कि तुम्हें ये करना है, वो करना है. पेरेंट्स ही है जो उनको अच्छे स्कूल में डालते हैं. और मुझे बहुत ज़्यादा खुशी है कि इतने सारे पेरेंट्स को सीबीएसई स्कूल में अपने बच्चे को पढ़ाना है और आज वो पढ़ा रहे हैं. मेरे पापा की भी बहुत इच्छा थी लेकिन कुछ सर्कमस्टेंसेस की वजह से हम नहीं पढ़, मतलब मैं नहीं पढ़ पाई. मैं सिर्फ इंग्लिश मीडियम में पढ़ी हूँ लेकिन मैं सीबीएसई का जो एजुकेशन है वो नहीं ले पाई. बट आई एम हैप्पी कि उन्होंने कोशिश तो भी की और उनके कोशिश की वजह से ही, दोनों भाइयों की कोशिश की वजह से ही आज ये जैन इंटरनेशनल स्कूल खड़ा है और आपके बच्चे वहाँ पढ़ रहे हैं. एंड आई एम रियली प्राउड कि यहाँ पे जितने भी पेरेंट्स बैठे हैं उनको ये सारी चीज़ों की नॉलेज है. जाते जाते बस एक पोएम कहना चाहूँगी, शायद मेरे दिल की जो कहानी है थोड़ी सी बयां करने की कोशिश मैंने की है. ये सारे पेरेंट्स के लिए हर बच्चे की तरफ से, ये सिर्फ मैं इंडिविजुअली नहीं बोल रही हूँ, ये यहाँ पे बैठे हुए हर पेरेंट्स के लिए अपने बच्चों की तरफ से है.
घर मेरा एक बरगद है, घर मेरा एक बरगद है, मेरे पापा जिसकी जड़ है, घनी छाव है मेरी माँ, यही है मेरा आसमां, यही है मेरा आसमां। पापा का है प्यार अनोखा, जैसे शीतल का हवा का झोंका, माँ की ममता सबसे प्यारी, सबसे सुंदर, सबसे न्यारी। हाथ पकड़कर चलना सिखलाया पापा हमको, खूब घुमाते माँ मन हम बनकर लग जाती, जब भी हमको चोट है लगती। माँ पापा बिन दुनिया सुनी, माँ पापा बिन दुनिया सुनी, जैसे तपती आग की धुनी। पिता जीने का सहारा है तो माँ ममता की धारा है, पापा अगर जीने का सहारा है तो माँ ममता की धारा है। विश यू ऑल अ वेरी हैप्पी पेरेंट्स डे एंड आई लव यू ऑल, थैंक यू सो मच। वर्षापासून चांदण्यामध्ये जैन इंटरनॅशनल स्कूल नावाची स्कूल आपण सुरू केली। बघता बघता गेल्या 8 वर्षाचा हा कार्यक्रमामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे आपल्याला काही करता येईल ते करण्याचा आदरणीय राजभवनच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करीत आहोत। प्रत्येक पालकांना असं वाटत की माझा मुलगा हा एक अतिशय चांगला नागरिक हा देशाचा घडावा, चांगलं एज्युकेशन त्याला मिळावं, चांगलं नॉलेज संपन्न व्यक्तिमत्वाचा धनी व्हावा असं प्रत्येक पालकांना वाटत। पण हे करत असताना एक पालक म्हणून आमची काय जबाबदारी आहे? आपण विद्यार्थ्यांना कशा प्रकारचा, आपल्या पाल्याला कशा प्रकारचं आपण हँडल करावं, स्कूल आणि टीचरची काय भूमिका आहे, या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी आज आपल्यामध्ये प्राध्यापक नितीनजी आपल्यामध्ये उपस्थित आहे। आपण सगळेजण शिक्षित आहोत पण आपण प्रशिक्षित नाही, ही मोठी गोष्ट आपल्या सगळ्यांमध्ये आहे। शिक्षण घेतलं म्हणून आम्ही काही परिपूर्ण झालो असं नाही, जोपर्यंत आम्ही प्रशिक्षित नसू तर त्या शिक्षणाचा कुठलाही फायदा होणार नाही। गेल्या 20 ते 25 दिवसापासून मी तालुकाभर फिरतोय, ज्या माध्यमिक शाळा आहेत, 10वीचे जे मुलं आहेत, जवळपास आपल्या तालुक्यामधनं 10,000 विद्यार्थी 10th स्टँडर्डला आहेत। मी 25 शाळांना आतापर्यंत व्हिजिट दिली, आपल्या तालुक्यात 61 शाळा आहेत। मला या व्हिजिट देताना असं वाटलं, मी त्यांच्याशी हितगुज साधताना मला असं वाटतं, विद्यार्थी हा 10th स्टँडर्डचा 15 वर्षाचा आणि 16 वर्षाचा विद्यार्थी याला अजूनही माहिती की मी शिक्षण कशासाठी घेतो। जर हा 10वीचा असलेला हा विद्यार्थी जर यालाच माहिती नाही की मी शिक्षण कशासाठी घेतो आहोत, ती फार गंभीर परिस्थिती आपल्या समाजामध्ये उत्पन्न झालेली आहे। मी त्यांना असा प्रश्न विचारतो की आई वडिलांनी तुम्हाला शाळेत पाठवलं याच्यासाठी तुम्ही शिकता आहात? समाज तुम्हाला विचारतो की तू किती शिक्षित आहे म्हणून तुम्ही याच्यासाठी शिक्षण घेत आहात? मग तुम्ही शिक्षण कशासाठी घेत आहात याच उत्तर 25 शाळांमधून एकही विद्यार्थ्याला देता आलं नाही, याची खंत मला आहे सर। कि गोलच माहिती नाही कि मला कोणत्या दिशेने जायचंय, जर हे निश्चित नसतं मला आज सरांना बोलवायचं, जर ही वेळ आजची तारीख ही जर निश्चितच नसते तर सर इथपर्यंत पोहोचलेच नसते। आपल्याला सगळ्यांना ठरवावं लागणार आहे कि माझा विद्यार्थी, माझा हा बाल्य, मला काय करायचंय। माझ्या विद्यार्थ्याला माहितीच नाही आहे कि मी कशासाठी शिकतो, कशासाठी एक्झाम द्यायची आहे, उर्वरित जीवन मी काय करणार आहोत। एखाद मी प्रत्येक बाल्याला, प्रत्येक विद्यार्थ्याला हे विचारतो शाळेत जाऊन कि तुम्ही शिकता कशासाठी आहात। प्रत्येक जण म्हणतो की मला नोकरी मिळावी याच्यासाठी मी शिकतोय, आई वडिलांची इच्छा आहे याच्यासाठी मी शिकतोय, समाज म्हणतो की तुम्ही शिकले पाहिजे याच्यासाठी मी शिकतोय, किंवा माझा मोठा भाऊ, माझा परिवार मला म्हणतोय म्हणून मी शिकतोय। कशासाठी शिकतो हा मोठा प्रश्न खरंच समाजामध्ये आहे। मी त्यांना असं म्हटलं की माझा हेतू कधीच नव्हता, माझ्या वडिलांचे कधी स्वप्न असे नव्हतं की मी शिकावं, जर मी शिकलोच नसतो तर तुमच्या समोर उभा राहूच शकलो नसतो, हे मी त्यांना समजून सांगलं। व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एज्युकेटेड आणि अनएज्युकेटेड पर्सन, तेव्हा मी त्यांना जर फरक विचारला तेव्हा ती खरं उत्तर ती देतात। आमचा गोलच नाही आहे, दिशाच नाही आहे,
आपण इकडेच तिकडे भरकतो. मी त्यांना सांगतो की जर मी गाडीमध्ये बसलो आणि माझ्या ड्रायव्हरला काहीच म्हटलं नाही, मी बसलो, त्याने गाडी चालू केली, एसी चालू केला आणि मी जोपर्यंत त्याला दिशा देणार नाही की मला कुठे जायचं आहे तोपर्यंत तो जाऊ शकणार नाही. त्याला सांगावं लागेल की मला कुरळ जायचं आहे, मला जामठी जायचं आहे, मला मोरखेडा जायचंय, मला पवूर जायचंय, मला चेंदुरी जायचंय, मला जळगाव जायचंय. जोपर्यंत आम्ही योग्य दिशा देऊ शकणार नाही तोपर्यंत वाटचाल खऱ्या अर्थानं होणार नाही. खऱ्या अर्थानं जर वाटचाल करायची असेल तर दिशा देणं गरजेचं आहे. शिकतो कशासाठी, एक्झाम कशासाठी देतो याचे उत्तर देता आली नाही की परीक्षा कशासाठी देतो आपण. परीक्षा घ्यायच्यासाठी विद्यार्थी असं म्हणतात की पुढच्या वर्गात जाण्यासाठी आम्ही परीक्षा दिली, त्याचं उत्तर खरं आहे. मी त्यांना सांगितलं की मी सातवीत असताना सातवीची परीक्षा दिली, आठवी नाही शिकलो, मी दहावीचा पेपर दिला, मी दहावी पण पासआउट झालो. मी अकरावी नाही केली, बारावी केली, बारावीची एक्झाम दिली, पासआउट झालो. मी एफ वाय एस वाय नाही केलं, टीवायची एक्झाम दिली, मी टीवाय पासआउट झालो. पुढच्या वर्गात जाण्यासाठी तुम्ही एक्झाम देता हेही त्यांना माहिती नाही की मी एक्झाम कशासाठी देतोय. या सगळ्या बारीक बारीक गोष्टी पालक म्हणून, एक जबाबदार पालक म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला पाळल्याला कळायला पाहिजे. आपण, मी सांगतो हा स्मार्ट जमाना आहे. मी माझ्या पाळल्याला किती वेळ देतो हा महत्वाचा प्रश्न आहे. जेव्हा घरी येतो तेव्हा मी माझ्या मुलाला विचारतो, काय झालं रे बेटा, काय केलं? काही नाही बाबा, झालं, लेक्चर झाले, आलो. आता काय करतोय? क्लासला जातोय. क्लासला जाऊन काय करणार? खेळणार. मग काय, पाच सात मिनिटं मी बोलतो, मी माझ्या मोबाईल मध्ये असतो. कधी मी व्हॉट्सअपवर आहे, कधी मी युट्यूबवर आहे, कधी फेसबुकवर आहे. माझ्या बाजूला माझी पत्नी, दुसऱ्या बाजूला माझी आई, मध्ये माझा मुलगा. काय चाललंय हे? टीव्ही चालूच, मध्येच फोन आला. अरे किती वेळ मी माझ्या मुलाला देतोय? 12 तासातून 24 तासातून जर मी 5-10 मिनिटं माझ्या पाल्याला देऊ शकलो नाही तर ही अपेक्षा कशी करायची की माझा पाल्य हा जगाच्या पाठीवर चांगल्या प्रकारचं ज्ञान देऊ शकेल किंवा तो घेऊ शकेल. 100% आपण डिपेंड आहोत स्कूल आणि टीचर्सवर असं नाहीये. 5 तास जर तो शाळेत असेल आणि उर्वरित जर तो 19 तास घरी असेल तर आपलं सराउंडिंग, आपलं वातावरण हे कारणीभूत आहे. हे सोडून चालणार नाही. जर 5 तास आणि 6 तासामध्ये परिपूर्ण करण्याची आम्ही शपथ घेतलीच आहे, निश्चित ती आमची भूमिका आहे, ती राहील शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ती घेऊ, प्रश्नच नाही. पण पालक म्हणून आपली जी जबाबदारी आहे ती 100% तुम्ही सांभाळा. मी असंही म्हणतो की कोणत्या शाळेत, आता मी सांगतो तुम्हाला की जवळपास वर्षाला 30-35 हजार रुपये फीज आहे. नर्सरी पासून जर 10th स्टँडर्ड पर्यंत मुलगा जर शिकत असेल, आपला पाल्य शिकत असेल तर 13 वर्ष शिकतो. जर 50 हजार प्रत्येक वर्षाला फीज असेल तर 13-6.5 लाख रुपये 13 वर्षात आपण खर्च करतो. फक्त जर चांगल्या स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यायची असेल आणि पैसे खर्च करायचे असतील तर 50 हजार प्रत्येक पाल्यावर खर्च करायला हरकत नाही. माझा बंगला बांधण्याचं बजेट माझं 50 लाखाचं असतं आणि ते जातो 1 कोटीवर. माझ्या परिवारामध्ये लग्न करायचं असतं 50 लाखाचं, आपण तिथे 70 लाख खर्च करतो. आणि मला जर फिरायचं असेल आणि माझं बजेट 2 लाखाचं असतं, मी 5 लाख खर्च करतो. जर मी 1-2 दिवसाच्या लग्नावर 70 लाख रुपये खर्च करतो, जर माझा बंगला मध्ये 50 लाखाचं बजेट असेल आणि 1 कोटी रुपये मी खर्च करतो आणि माझं बजेट जर कुठे फिरायला जायचं असेल तर 2 लाखाचं बजेट मी 4 लाख करतो, ते बजेट मी वाढवतो, तर जी संपत्ती माझी आहे, जे माझं परिवारातलं एक चिराग आहे, रोशन्स आहे, मग मी त्याच्यासाठी वर्षाला 50 हजार रुपये खर्च करू शकणार नाही. सगळ्यात महत्वाचं, ह्या जगामध्ये सगळ्या गोष्टी विकत घेता येऊ शकतात पण अशी कोणतीच दुकान नाही या जगामध्ये की तुम्ही बुद्धिमत्ता विकत घेऊ शकता. जर अशी दुकान असते तर या जगामध्ये टाटा बिर्ला अंबानी ही सगळी घेतली असती, तुमच्या आणि माझ्या वाटेला ही आलीच नसती. योग्य वेळी योग्य शिक्षण देणं, योग्य स्कूल मध्ये आपण त्याला प्रवेशित करणं, चांगल्या चांगल्या टीचर्स कडे त्यांनी ट्युशन्स लावली, त्याच्यामध्ये असलेले गट आपण ओळखावे आणि चांगलं एज्युकेटेड करावं. 13 वर्षामध्ये फक्त 50 हजार रुपये पर इयर जर खर्च असेल आणि 13 वर्षामध्ये एखाद्या विद्यार्थ्यावर पालक म्हणून जर मी 6.5 लाख रुपये खर्च करतो आहोत, तर कुठलीच मोठी गोष्ट नाही. प्रत्येक पालकांना हे माहिती आहे की मला बंगला बांधायचं तर 30 लाख रुपयाचं बजेट आहे, तर ते 50 लाखावर जातं 100%. मी तिथे बजेट खर्च करू शकतो. एखादी लग्न असेल, 15 लाखाचं बजेट असेल, 25
कॉलेजला जातो तिथे आपण खर्च करतो, पण या माझ्या मुलाला चांगल्या ठिकाणी आपण प्रवेशित करत नाही, चांगलं एज्युकेशन देत नाही आणि ज्ञान कुठेच तुम्हाला विकत मिळणार नाही. पर्टिक्युलर एजला जर मुलाचं वय 3 वर्षाचं असेल आणि तो मुलगा नर्सरीच्या क्लासला असेल तर तिथे स्टँडिंग अँड स्लीपिंग लाईन शिकवली जाते, आणि मुलगा जर 10th स्टँडर्डला असेल अकॉर्डिंग टू एज आणि अकॉर्डिंग टू क्लास ते तुम्हाला एबीसीडी शिकवलं जाणार नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. योग्य वेळेस योग्य निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना इंग्लिश मिडियमचं शिक्षण सीबीएसईचं शिक्षण देणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत चांगलं एज्युकेटेड आणि चांगलं नॉलेज आणि चांगली स्कूल जोपर्यंत आपण चॉईस करणार नाही तोपर्यंत आपण बघितलेले स्वप्न आपल्या मुलांबद्दल बघितलेले स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या मध्ये आणि सरांमध्ये मी जास्त वेळ देऊ शकत नाहीये. मला बोलायचं भरपूर आहे. मला बोल म्हणजे तुमच्या सगळ्या गेल्या 8 वर्षापासून बोलण्याची माझी भयंकर प्रॅक्टिस झाली. मी प्रत्येक क्षेत्रात चांगल्या प्रकारे बोलू शकतो पण तुमच्यामध्ये आणि सरांमध्ये जास्त वेळ न घेता कारण गेल्या 1.5 ते 2 तासापासून तुम्ही इथे थांबला. पॅरेंट्स मी पण एक पिता म्हणून एक पॅरेंट्स म्हणून माझी जबाबदारी आहे. माझी मुलगी सीबीएसईला शिकू शकली नाही याची खंत मला जरूर आहे. मी पण इंग्लिश मीडियम मध्ये शिकू शकलो नाही याची खंत मला आहे. की जामनेरमध्ये जेव्हा माझी मुलगी 7th स्टँडर्डला होती तेव्हा लिटिल फ्लावरला ती शिकली काही इथेच नव्हतं. 8 आणि 9th स्टँडर्ड तिने जळगावला केलं. ते पण सीबीएसई बोर्डाचं नाही स्टेट बोर्डाचं केलं. माझ्या मनात आमच्या परिवारामध्ये ती खंतच आहे की आम्ही शिकलो नाही ठीक आहे पण आमचे मुलं चांगल्या स्कूलमध्ये शिकली पाहिजे ही प्रामाणिक इच्छा होती. पण जेव्हा स्टेट बोर्डाचा माणूस जेव्हा सीबीएसईला ऍडमिट केले जातो तेव्हा तिला परमिशन केलं जात नाही म्हणून ती मुलगी स्टेट बोर्डाला शिकली. पण पुढचं शिक्षण तिला चांगल्या प्रकारचं मिळावं चांगल्या प्रकारचं एज्युकेशन मिळावं आमच्या मुलांना हे आम्ही गाठ बांधली होती. आणि माझी मुलगी राजवंचा मुलगा किंवा मुलगी हे अत्यंत चांगल्या प्रकारचं एज्युकेटेड घेऊन आज समाजासमोर आपलं नाव करत आहे. ही माझी मुलगी आपल्याकडेच तिने डिप्लोमा केला पॉलिटेक्निक केलं. तिला आपल्याकडे ती 1st रँकर आपल्याकडे होती आणि जेव्हा तिने बी पुण्यामधून केलं तेव्हा ती पुणे युनिव्हर्सिटीचे 9th रँकर होती. आपल्याकडचं एज्युकेशन अत्यंत चांगल्या प्रकारचं आहे. मी माझ्या मुलीला आपल्याकडे न शिक्षण देता मी कुठेही भारतात कुठेही तिला प्रवेशित करू शकलो असतो कुठेही करू शकलो असतो पण नाही. मला माझा विश्वास आणि ह्या सगळ्या लोकांवर विश्वास आहे की ही मंडळी मी जी चॉईस केली जी लावली आहे ती अत्यंत चांगल्या प्रकारचं ज्ञानदानाचं काम करत आहे. माझे मुलं माझा मुलगा 9th स्टँडर्डला आहे मयूर आणि माझा छोटा बंधू त्याचाही मुलगा 10th स्टँडर्डला यश. आमचे मुलं आम्ही कुठेही ऍडमिट करू शकतो प्रवेशित करू शकतो जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात आम्ही एज्युकेशन देऊ शकतो अशीच परिस्थिती परमेश्वराने आम्हाला उत्पन्न करून दिली आहे. पण मला आणि माझ्या परिवाराला आम्हाला सगळ्यांना ठाम विश्वास आहे की ही जी मंडळी काम करते जे शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचं काम करते अत्यंत प्रभावीपणे अत्यंत नॉलेजेबल आहे म्हणून ही आमची सगळी मुलं आपल्या स्कूलमध्ये शिकत आहे. ते विवेकानंद संतांची छत्रपती शिवाजी महाराज मोठे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती दिगंत आहे. त्यांनी अफाट कार्यकर्तृत्व गाजवलं पण छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचं सगळं श्रेय हे बाळासाहेब जिजाऊंनाच द्यावं लागेल. तर जिजाऊ नसत्या तर शिवाजी महाराज घडलेच नसते. त्या बाळासाहेब जिजाऊंची ही जयंती आम्ही साजरी करतो आहे. मी नेहमी एक गोष्ट सांगतो जशी आता आपली शाळा भरली तशी एकदा पक्षा प्राण्यांची शाळा भरली. जसे आपल्या शाळेत 3 महत्वाचे विषय मराठी हिंदी इंग्रजी किंवा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी तसे त्या पक्षा प्राण्यांच्या शाळेत सुद्धा 3 महत्वाचे विषय उडणे पोहणे आणि धावणे कंपल्सरी. आणि मग त्या पक्षा प्राण्यांच्या शाळेत पहिल्या पक्षाला प्रवेश घेतला त्याचं नाव होतं बदक. शिक्षकांनी विचारलं हे बघ 3 कंपल्सरी विषय माहित आहे ना थोडा माहित आहे ना उडणे पोहणे धावणे 3 विषयात पास व्हावं लागेल. बदक पडला ते बरोबर आहे पण मी पोहू शकतो उत्तम मला उडणे कसं जमेल. शिक्षक म्हणले आले ना आम्ही घेऊन आहे काळजी करू जगात अशक्य काही नाही. बदक म्हणला पण आपण जमणार कसं माझं शरीर जितकं पोहोचलं पंख आहेत मला पण कधी आमच्या घरात कुणी आतापर्यंत आकाशात उडलंच नाही. शिक्षक म्हणले म्हणूनच तर विषय ठेवलाय ना नवीन विषय अभ्यास करावा लागेल सातत्यानं जमेल आपण कसं हे बाब म्हणले
पोहायला तुला येतच खराय, त्या विषयाचा अभ्यासच करू नकोस. जे जमत ते करायचं काही कारण आहे, जमत काय नाही हे बघ. धावण्याचा सराव धाव, विमान बघितलंस का? पहिल्यांदा धावपट्टीवर धावत धावत जात मग आकाशात. तुझं तसंच करायचं, पोहणे अभ्यास करूच नको, सातत्याने धावण्याचा सराव कर आणि धावता धावता अचानक पंख बाहेर काढून उडायचा प्रयत्न कर. चले अडचण खायचं झाला सराव पत्काचा चालू, पोहणे तो अंगभूत पूर होता त्याचा अभ्यासच नाही जमतय. सारखा दिवस रात्र धावण्याचा सराव चालू केला, पण बदक काय व्हायचं, धावून धावूनच इतकं जमायचं कि परत उडी घ्यायला अवसरच नाही राहायचं. हे वर्षभर असं चाललं. आता अडचण झाली, परीक्षा आली, उठणे ना पास, धावणे काटावर पास, आणि पोहणे अभ्यासच नाही. 37% मार्क. आमच्या पोरांना आम्ही भदक तर करत नाही ना, तेवढा विचार एका झाली पूर्वक करा. काय जमत आमच्या पोराला, अंगभूत गुण काय आहे, पोहणे. मग त्याला पोहण्यातच करिअर करू द्या ना. ज्या विषयासाठी त्याची शरीररचना घडलीच नाही त्या विषयात त्याला घालता कशाला. उडू शकणार नाही का कोण, निसर्गाने त्याच्या शरीराची रचना केलीच नाही तशी, मग कशाला जाणीवपूर्वक त्यात झालं. आमची अडचण काय आहे, ज्याला गणिताची आवड त्याला इतिहास शिकवायची, ज्याला इतिहासाची आवड तिथं तो तेंडुलकर झाला पाहिजे, आणि ज्याला तेंडुलकर व्हायचंय नाही तुला भरतनाट्य आलंच पाहिजे. हा काय प्रकार आहे, का पटक करतो पोरांची आधी. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.